फ्रेंड्स, वेलकम बैक टू मॅजिकल परी। तर आज आहे आमचा गदांचा शेवटचा दिवस आणि आम्ही आलो आहोत एका झूला। हे गदांच ऑलिव्हिया या शहरामध्ये आहे। खूप मोठे झू आहे इथे। आपल्याला मॅप बघायला मिळतोय। आम्ही एका बाजूला बघायला सुरुवात केली। हे बघा, या पॉन्ट मध्ये दिसतात ऑटर। या झू मध्ये वेगवेगळे प्राणी पक्षी आहेत। हे आहे झेब्रा आणि जिराफ। इथले सगळे प्राणी छान हेल्दी आहेत। या झू मध्ये छान ग्रीनरी मेंटेन केली आहे आणि सगळ्या प्राण्यांची माहिती पण लिहिली आहे। ही आहे जंगली बकरी। हा बघा, हिप्पोपोटामस। आणि इथे हत्ती ही बघायला मिळतात। हा एक वेगळाच प्राणी आहे, याचं नाव आहे टापीर। हा आहे मेंड वुल्फ, म्हणजे कोल्हा आणि लांडगा याच्या मधलाच प्राणी। खूप जवळून आम्हाला हे सगळे प्राणी पक्षी बघायला मिळाले। इथे प्रत्येक प्राण्यांसाठी मोठी स्वतंत्र जागा आहे। सगळीकडे सुंदर हिरवगार दिसत। ही आहे रान मांजर आणि हा बघा उंट। ही आहे बर्फातली बकरी आणि हा आहे याक। इथे पहिल्यांदा आम्हाला चित्ता बघायला मिळाले। छान सावलीमध्ये झोपले होते ते। पक्ष्यांसाठी पण वेगवेगळे तलाव आहे इकडे। हा बघा कांगारू। मी पहिल्यांदा कांगारू इथे पाहिले। हे कसं रंगीबिरंगी माकड आहे ना। भारतापेक्षा इथे वेगवेगळे प्राणी पक्षी आम्हाला बघायला मिळाले। काही प्राणी पक्षींची नावे आम्हाला पहिल्यांदाच कळाली। कसे वाटले तुम्हाला हे झू? इथे खूप छान वेळ घालवल्यावर आम्ही निघालो हॉटेलकडे। आमच्या रूममध्ये मस्त पियानो होता। थोडं रेस्ट करून मी छान पियानो वाजवला। आता संध्याकाळ होत आली होती आणि आम्हाला पुन्हा एकदा ओल्ड टाउन फिरायचे होते। आमच्या हॉटेलच्याच बाजूला सेंट मेरी चर्च होते। किती भव्य आहे बघा ना। आम्ही आत गेलो। आतमध्ये सेंट मेरी, येशू ख्रिस्त यांचे छान छान पुतळे होते। इथलं छान छान कोरीव काम बघण्यासारखं होतं। उंच उंच हे बांधलेलं हे स्ट्रक्चर थक्क करून टाकत। आम्ही जिन्यांनी चढत चढत वर गेलो। हजाराच्या वर हे पायऱ्या आहेत। चढताना दमायला होते पण वर आल्यावर हे दृश्य दिसत। इथून पूर्ण गदांस्क शहर दिसत। हे दृश्य पाहून पायऱ्या चढून आलेला थकवा कुठच्या कुठे पळून गेला। सगळं शहर आणि ती नदी खूप सुंदर दिसत होती।
सूर्यास्ताच्या वेळी तला हा अनुभव आम्हाला नेहमी लक्षात राहील। मग आम्ही पुन्हा त्या पायऱ्या उतरून खाली आलो आणि आता आम्ही निघालो ओल्ड टाउनला फिरायला। अतिशय गजबजलेला हा एरिया आहे। इथले रस्ते, रस्त्यांच्या शेजारी असलेली फुलझाडे आणि या कलरफुल बिल्डिंग्स, अतिशय सुरेख अशी ही जागा आहे। पुढे गेल्यावर इथे हा नेपच्यून फाउंटन दिसतो। युरोपमध्ये जागोजागी असे फाउंटन असतात। आज आम्ही भरपूर फोटो इथे काढले। बऱ्याचशा बिल्डिंगवर अशा हा वेली बांधल्या असतात। पुढे गेल्यावर इथे एक लव ब्रिज आहे। लोकांची अशी धारणा आहे की या ब्रिजवर कुलूप लावले तर त्यांचे ज्यांच्यावर प्रेम आहे ते अखंड राहते। असाच हा फेर फक्त का करकर आम्ही रिव्हर साईडला निघालो। ही आहे वुडन केन। रिव्हर साईडचा हा नजारा पुन्हा एकदा डोळे भरून पाहून घेतला। आज आमची गदांची ट्रिप संपली। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा। बाय बाय।